आज इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकू आनंद या पुस्तकामधील एक कृती आहे. कृती अशी आहे की इथं सापशिडीचा खेळ दिलेला आहे, परंतु सापशिडीचा खेळ नुसत्या अंकावर न खेळता त्या खेळामधून काही मनी व वाक्प्रचार हे तयार होणार आहेत. तर ते विद्यार्थ्यांनी खेळत खेळत मनी आणि वाक्प्रचार हे सांगायचे आहेत की कोणते तयार होते ते. चला आपण सुरुवात करूया खेळायला. सगळे तयार आहेत? चला एका गटाने आधी सुरुवात करा. शाबाश. एक, चार, एक दोन तीन चार. चार मध्ये सरोवर आलेले. पाच मध्ये पाच, सहा पाच तोंड आलेले. कोणती मन तयार होती? हा मग जागा पप्पा मध्ये. चला पुढे. एक संघर्ष एक पडला तुला. काय आलं बघा आता शिडीमध्ये काय लागलं. खालून सुरू करायचे, खालच्या टोकापासून शिडीच्या मन. खाई त्याला खवखवे, खाई त्याला खवखवे. हा चला पुढे. दोन पडले समर्थला, दोन पडले. पा दोन मध्ये पण शिडीचं टोक आहे, हे इथं शिडीचं तोंड आहे. हा कोणती मन झाली तयार बघा. पळसाला पाने तीन. हा पुढे. चार पडले. तीन घे समर्थ तीननी पुढे. पाहता सापाचं तोंड आलंय की नाही तुला, मग तू खाली जाणार. हा काय झाली मन. उथळ पाण्याला खळखळाट फार. एक, पा कोणती मन तयार झाली. शाबाश. चला पुढे. दोन, पा समर्थला दोन पडले. शिडी भेटली समर्थला. सांग बर कोणती मन आली. शाबाश. चला पुढे. पाच, पाच ला त्याला शिडी आली. बघा बरं कोणतं काय तयार होत आहे. डोक्यावर घेणे, वर डोक्यावर घेणे. पाहित त्याला दहा नंबर मधून शिडी लागली होती, तो दहा मधून डायरेक्ट कुठं गेला. बारा मध्ये. इथं वर डोक्यावर घेणे वाक्प्रचार. दोन, समर्थ जिंकला. खूप छान. याप्रमाणे सापशिडीच्या खेळाच्या माध्यमातून आपण मनी आणि वाक्प्रचार हे शोधायला शिकलोत आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे शोधलेले आहेत.